हॅलो एवरी वन, वेलकम टू डेज व्हिडिओ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रिज कोर्स म्हणजे सेतू अभ्यासक्रम यावर आधारित चाचणी क्रमांक 3 दिवस 45 इयत्ता 6 गणित विषयाची प्रश्नपत्रिका याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत। उदाहरणे कशी सोडवायची याचे पूर्ण स्पष्टीकरण येथे बघणार आहोत। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या इतरही विषयांची लिंक अवश्य बघा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बघूया आजचा व्हिडिओ। प्रश्न क्रमांक 1, खाली दिलेल्या 2 संख्यांमधील लहान संख्येला गोल कर। संख्या वाचायची आहे 99,468, 235,705। यामध्ये 99,468 ही लहान संख्या आहे। पुढे 575,100, 575,010। यामध्ये 575,010 ही लहान संख्या आहे। 49,99,919 आणि 53,64,789। यामध्ये 89,00,000 ही लहान संख्या आहे, कारण इकडे 53,00,000 आहे। पुढील 19,99,919 आणि 90,20,049 यामध्ये नक्कीच 19,99,919 लहान आहे। प्रश्न दुसरा, खालील चौकटीत योग्य चिन्ह तुम्हाला द्यायचे आहे लहान मोठे। बघा 9 + 8 आणि 5 + 4, 9 आणि 8 बेरीज 17 होते आणि 5 × 4 = 20 होतो। पुढेही तसंच करायचं आहे, 7 × 4 = 28, 5 × 6 = 30 म्हणून 5 × 6 मोठा, 18 + 12 = 6, 25 / 5 = 5 म्हणून 18 + 12 हे मोठे येणार आहे, म्हणून आपण चिन्ह त्या दृष्टीने द्यायचे आहे। पुढे 54/9 नावाचा पाढा 54 म्हणा, उत्तर येईल 6 आणि 15 - 9 त्याचे देखील उत्तर येईल 6। या ठिकाणी दोन्ही बाजूला सारखेच उत्तर आल्यामुळे आपण येथे समान चिन्ह देणार आहोत, म्हणजेच बरोबरचे चिन्ह येथे द्यायचे आहे। पुढील प्रश्न क्रमांक 3, बेरीज वजाबाकी गुणाकार, यापैकी प्रत्येक क्रिया करून 16 संख्या मिळेल अशा संख्यांच्या जोड्या लिहायच्या आहेत। तर यामध्ये तुम्हाला 4 क्रिया करायच्या आहेत। बघा मग, 8 + 8 बरोबर उत्तर येते 16, वजाबाकी करताना 32 + 16 बरोबर उत्तर येते 16, 8 × 2 = 16 आणि 32 / 2 = 16। यामध्ये तुम्ही संख्या बदलून स्वतःच्या विचारशक्तीने नवीन उदाहरण, नवीन उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे। प्रश्न 4, खालील संख्या अंकात लिहायच्या आहे। पहिली संख्या आहे 67,19,14,807। या पद्धतीने तुम्ही ती संख्या अंकात लिहू शकता। बघा, कोटी, लक्ष, हजार हे घरे त्यांच्या स्थानावरच लिहायचे आहेत। पुढील 8,45,12,014। आता इथे कोटीच्या घरात फक्त 8 आहे, 8,45,12,014। या पद्धतीने तुम्ही ही संख्या लिहू शकता, स्वल्पविराम न देता किंवा स्वल्पविराम देऊनही संख्या लिहिता येते। स्वल्पविराम दिल्याने संख्या समजणे सोपे जाते। पुढील प्रश्न क्रमांक 4, खालील संख्या वाचा व अक्षरात लिहा। तर संख्या आधी वाचायची आहे, 10,42,55,999 आणि मग ती संख्या तुम्ही अक्षरात लिहायची आहे। त्यासाठी तुम्हाला अक्षरात लिहिता येणे आवश्यक आहे।
या पद्धतीने तुम्ही संख्या अक्षरात लिहायची आहे। पुढील संख्या वाचण्याचा प्रयत्न करा। 5,38,00,000 ठिकाणी शून्य आहे, त्यामुळे 485 असे म्हणता येईल। 5,38,00,485 अशा पद्धतीने ही संख्या तुम्ही लिहू शकता। पुढील प्रश्न क्रमांक 5, खालील उपप्रश्न सोडवा। अ, दिलेल्या अपूर्णांकाचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर कर। येथे दिलेल्या अपूर्णांकाचे समच्छेद म्हणजे त्याचा अपूर्णांक सारखा करायचा आहे, म्हणून 4/5 चा 5 च्या ठिकाणी आपण 15 घेऊ शकतो। त्याला 3 गुणायचं आहे, अंशाला आणि छेदालाही, आणि मग त्यानंतर गुणाकार करून उत्तर येईल 12/15। 12 × 15 म्हणजे आता दोन्ही अपूर्णांकाचे छेद समान झाले, त्यामुळे हा समच्छेद अपूर्णांक येथे तयार होतो 4/5 चा आणि 9/15 चा। ब, खालील अपूर्णांकाशी सममूल्य अपूर्णांक तयार करायचा आहे। येथे सुद्धा 5/9 हा अपूर्णांकाची तीच किंमत असलेला अपूर्णांक तुम्ही तयार करायचा आहे। यासाठी सुद्धा तुम्ही अंश आणि छेदाला सारख्याच अंकाने संख्येने गुणायचं आहे। येथे 3 गुणलेलं आहे, 5 × 15 = 9 × 27। तुम्ही कोणत्याही संख्येने गुणू शकता, फक्त दोन्ही ठिकाणी अंश आणि छेदाला एकाच संख्येने गुणायचं आहे। क गणित सोडवायचं आहे, 8/15 + 11/15। या ठिकाणी बघा, दोन्ही ठिकाणी छेदस्थानी 15 म्हणजे छेद समान आहे, त्यामुळे फक्त अंशस्थानची बेरीज करायची आहे। 8 + 11 = 19, म्हणून उत्तर आहे 19/15, 19 × 15। प्रश्न क्रमांक पुढचा। पुढील उदाहरणे चिन्हांचा अर्थ लक्षात घेऊन मांडणी योग्य करून सोडवायची आहेत। 47,02,609 + 87,53,356 येथे अधिक म्हटलेलं आहे, त्यामुळे येथे ह्या उदाहरणात तुम्हाला बेरीज करायची आहे। चिन्हांचा अर्थ लक्षात घेणे म्हणजे बेरजेचे चिन्ह असेल तर बेरीज करणे, वजाबाकीचं चिन्ह असेल तर वजाबाकी करणे, म्हणून तुम्ही येथे बेरजेची क्रिया करून त्याचे उत्तर लिहायचे आहे। आणि पुढील दुसऱ्या प्रश्नामध्ये 70,32,345 + 28,99,547 याची वजाबाकी करायची आहे। पुढील उदाहरणे चिन्हांचा अर्थ लक्षात घेऊन मांडणी करून सोडवा। येथे सुद्धा तुम्हाला चिन्ह बघून कृती करायची आहे। पहिल्या उदाहरणामध्ये 954 × 27 म्हणजे गुणाकाराची क्रिया करायची आहे। 954 ला 27 गुणायचं आहे। 27 चा पाडापाठ असेल तर 27 डायरेक्ट तुम्ही गुणू शकता, किंवा 27 च्या 7 + 1 आणि मग दशकाने गुणून बेरीज करून उत्तर लिहायचे आहे। पुढील दुसरा प्रश्न 9,656/17 या ठिकाणी तुम्हाला भागिले म्हणजे भागाकार करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला 17 चा पाडापाठ असणे आवश्यक आहे, आणि इथे दाखविलेल्या पद्धतीने तुम्ही भागाकाराची क्रिया करून उत्तर काढू शकता। तुम्ही स्वतः हे उदाहरणे सोडविण्याचा प्रयत्न करायचा आहे। प्रश्न क्रमांक 6, खालील शाब्दिक उदाहरणे सोडवा। प्रत्येकाला 2 आहेत। किशोरने 43,550 रुपयांचा लॅपटॉप, 14,990 रुपयांचा प्रिंटर खरेदी केला, तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले? आता लेखी उदाहरणाचा अर्थ समजून कोणती कृती करायची हे तुम्हाला समजणे खूप आवश्यक आहे। इथे एकूण किती रुपये खर्च केले विचारलेले असल्याने त्यांची आपण बेरीज करायची आहे। 43,550 रुपयाचा लॅपटॉप आणि 14,990 रुपयाचा प्रिंटर दोघांमिळून खर्च आला 68,540 रुपये। हे उदाहरणात खाली वाक्याचे उत्तराचे वाक्य तुम्ही लिहायचे आहे। दुसरा प्रश्न, मोहसिनने आपली जुनी कार 2,27,450 रुपयांना विकून त्याच दुकानातून नवीन गाडी 8,68,775 रुपयांना विकत घेतली,
तर त्याला किती रक्कम द्यावी लागेल। आता या ठिकाणी जुनी गाडी विकून नवी गाडीची किंमत जास्त आहे, उरलेली रक्कम देण्यासाठी तुम्हाला इथे वजाबाकी ही क्रिया करायची आहे, हे समजले पाहिजे, समजायला हवे। लेखी उदाहरणांचा अर्थ समजणे खूप आवश्यक असते। आता या ठिकाणी वजाबाकी करून तुम्ही सहजरित्या उत्तर मिळवू शकता। 641,325 रुपये एवढी रक्कम त्याला नवीन गाडी घेताना जास्त द्यावी लागणार आहे। ह्या उत्तराचं लेखी वाक्य तुम्ही मात्र उत्तरात लिहायचे आहे। तिसरं, शाळेसाठी खरेदी करायच्या एका संगणकाची किंमत 29,680 आहे, तर 15 संगणकांची किंमत किती? एका संगणकाची किंमत दिलेली आहे, 15 संगणकांची काढायची आहे। एकावरून अनेकाची किंमत काढताना गुणाकार करायचा असतो। या पद्धतीने तुम्ही उत्तर लिहायचे आहे। पुढील, एका शाळेच्या 18 माजी विद्यार्थ्यांनी 9,18,000 रुपये खर्च करून शाळेला एक प्रयोगशाळा बांधून दिली। जर प्रत्येक विद्यार्थ्याने समान वाटा दिला तर प्रत्येकाचा वाटा किती? या ठिकाणी तुम्हाला भागाकार करावा लागेल आणि त्यासाठी उत्तर येणार आहे 50,001 रुपये। भागाकाराची क्रिया तुम्ही स्वतः करून सराव करायचा आहे। पुढील प्रश्न क्रमांक 6, खालील तक्ता पूर्ण करूया। आकृती दिलेली आहे, आकृतीत तुम्हाला कोण दिलेला आहे ABC, तर या कोणाचे नाव तुम्हाला लिहायचे आहे। कोण बघून तुमच्या लक्षात येईल की हा विशाल कोण आहे, कारण त्याचे माप 90° जास्त आहे। कोणाचा शिरोबिंदू तुम्हाला लिहायचा आहे, तर कोणाचा शिरोबिंदू B हा आहे। आणि पुढील शेवटचं, कोणाच्या बाजू लिहायच्या आहे, बाजू AB आणि बाजू BC या दोन कोणाच्या बाजू आहेत त्या तुम्ही इथे लिहायच्या आहेत। पुढील प्रश्न क्रमांक 4, 7 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढायचे आहे। त्यासाठी प्रथम तुम्ही पट्टीने 7 सेंटीमीटर लांबीची एक रेषा किंवा रेषाखंड आखायचा आहे आणि मग त्याच्या मध्यभागी कंपासच्या साह्याने केंद्रबिंदूवर टोक ठेवून पेन्सिलने वर्तुळ तयार करायचे आहे। बघा, अशा पद्धतीने 7 सेमी त्रिज्येचे वर्तुळ तुम्ही काढू शकता। माप ॲक्युरेट घ्यायचे आहे, त्यामुळे त्रिज्येची लांबी चुकणार नाही। तर अशा पद्धतीने मित्रांनो, अतिशय सोप्या अशा या प्रश्नांवर आपण चर्चा केलेली आहे। उदाहरणे सोडविताना तुम्हाला ती नक्कीच सोपी वाटली असेल आणि अजूनही पुढे तयार होणाऱ्या अशा नवनवीन व्हिडिओची माहिती प्राप्त करण्यासाठी आमचे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले सर्व व्हिडिओ बघा, त्यांचा सराव करा आणि तुम्हाला येणाऱ्या अडचणी सोडवा। तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक आणि धन्यवाद।